मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील बिंदुसरा धरणात मंगळवारी संजय ज्ञानोबा ताकतोडे या इसमाने जलसमाधी घेतली होती. या प्रकरणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बुधवारी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. संजय ताकतोडे हा बीड जिल्ह्यातील साळेगावातील स्थानिक असून सोमवारी रात्री ते गावी जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडले आणि मंगळवारी काही तरुणांना धरणानजीकच्या सांडव्यावर त्यांची बॅग आणि मोबाईल आढळून आल्यानं त्यांनी ग्रामीण पोलिसांना कळवले असता मृत इसम हा संजय ताकतोडे असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान ताकतोडे यांनी मातंग समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली असल्याची चित्रफीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सदर घटनेचा उलगडा झाला. लहुजी शक्ती सेनेच्या वतीने या घटनेचा निषेध करत मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे असे मातंग समाजातील तसेच मृत इसमाच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये मंजूर करून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी असं निवेदन मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलंय. मातंग समाजाचा तरुण सामाजिक कार्यकर्ता संजय ताकतोडे या तरुणानं महाराष्ट्र शासनाला मातंग समाजाच्या विविध संघटनेने वेळोवेळी निवेदन दिले, आंदोलनं केले, कुठली दखल घेतली नाही या नैराश्यातून आणि आत्मग्लानीतून आमच्या मातंग समाजाच्या संजय ताकतोडे या तरुणांनी जलसमाधी घेतली. आता ही जलसमाधी घेतल्यानंतरही निगरगट्टा शासनाला जाग येते की नाही असा प्रश्न आमच्या समस्त मातंग समाजाला पडलेला आहे आणि त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लहुजी शक्ती सेना, अण्णाभाऊ साठे फाउंडेशन, मांग मातंग सामाजिक संघटना या बहुजन रयत परिषद या सर्व संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून या प्रकाराची चौकशी करून मातंग समाजाला आबकड वर्गवारीमध्ये न्याय द्यावा. या प्रकरणाची सरकारने लवकरात लवकर दखल न घेतल्यास मातंग समाजाचे पदाधिकारी आणि संघटना 11 मार्च रोजी महसूल विभागावर मोर्चा काढणार असून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा यावेळी इशारा देण्यात आला. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.